राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका निनावी पत्राद्वारे त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. पाहूयात बातमी. सुनील तटकरे यांचे पुत्र आमदार अनिकेत तटकरे यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांकडे सुनील तटकरे यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या म्हसळा कार्यालयात त्यांना हे पत्र आले आहे. पूर्ववैमनस्यातून धोका असल्याचा या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे.